चे नाव बापावरून ठेवण्यात आले. नीट बसरे नाही तर माग जा माग जा. रामायणामध्ये तीन मुलीचे नाव बापावरून ठेवण्यात आले. जनकाची जानकी, पर्वताची पार्वती, शबराची शबरी. शबरी बापावरून पर्वतराज हिमालय पर्वत म्हणून पार्वती मैनाक मातेच्या पोटी जन्म घेते. आईचं नाव आहे मैनाक माता. मुलगी जन्माला आल्याबरोबर तिथे एक विनावाला साधू जातो, नारायण नारायण या बाबा बाबा या या. नारदाची पूजा केली मैनाक मातेनं, भविष्य विचारलं पार्वतीचं. नारदानी भविष्य सांगितलं, आई जटिल जोगी अमंगल वेश मातू पितुहीना असा जावाई तुला मिळेल. वयवृद्ध अमंगल वेशातला आता कोणत्या बाईला म्हातारा जावाई आवडेल सांगा बरं मला, ज्याला मायबाप नाहीत अमंगल वेशातला. मैनाक माता म्हणते, बाबा दक्षिणा वाढवून देते पण भविष्य चुकीचं सांगू नका. पण त्याही काळामध्ये आईच्या मांडीवर पार्वती होती, ती गालात खुदू खुदू हसली. कारण जशाला तसं भगवान शंकराचं चरित्र नारदानं सांगितलं होतं. आणि 7 वर्षाची पार्वती झाल्याच्या नंतर कथेमध्ये लगेच 7 वर्षाची होती बरं. नाही तर काही मावल्या म्हणत्या महाराज आता जलमलती की हो. नारदाच्या सांगण्यावरून भगवान शंकर तुला पती मिळावा असं वाटत असेल तर तपश्चर्या करावा लागेल. 7 वर्षाची पार्वती तपश्चर्या करण्यासाठी गेली भोलेनाथ पती मिळावा म्हणून. 12,000 वर्ष तप केलं. 12,000 वर्ष काय माणसं म्हणतील महाराज पार्वतीने जर 12,000 वर्ष तप केलं तर लग्न कोणत्या वयात केलं? अहो मुलीला लग्न करण्यासाठी वय किती लागतो? बोला बोला किती वयाची आठ आहे? कमीत कमी 25 वर्षाची मुलगी असू द्या, 32 वर्षाची बरं, 40 वर्षाची धारा. अहो 12,000 वर्ष तप केलं, लग्न कोणत्या वयात केलं? हा हिशोब ज्या त्या योगाच्या मानाने लावायचा आहे. सत्ययोगामध्ये माणसाला किती आयुष्य होतं? 1 लाख. देवानं 1 शून्य पासून काढलं. त्रेतायोगात किती राहिलं? 10,000. देवानं पुन्हा 0 कमी केलं. द्वापारयोगात किती राहिलं? 1,000. देवानं पुन्हा 0 कमी केलं. कलियोगात किती राहिलं? किती? 1 किती 0? आता रामायणात देवाला एवढीच विनंती करू की नजर चुकीनं तुझा 0 हात पडू देऊ नको. सत्ययुगामध्ये 1 लाख वर्ष आयुष्य होतं ना माणसाला. 1 लाख वर्षाच्या आयुष्य मर्यादेमध्ये त्या काळात 12,000 लोक वर्ष तप करीत होते. कलियुगामध्ये माणसाला 100 वर्षाची मर्यादा आहे. 100 वर्षाच्या मर्यादेमध्ये 12 वर्ष तप करू शकतो माणूस. त्या युगाच्या मानाने हा हिशोब आहे. 1 लाख वर्ष ज्या काळात आयुष्य होतं त्या काळात पार्वतीनं 12 वर्ष तपश्चर्या केली तर तुमचं दुकान कुठं बंद पडलं? चला. आणि त्या काळात एक दैत्य मातला होता, त्या दैत्याचं नाव आहे तारकासूर. तारकासूर किती मोठा होता माहितीये तुम्हाला? ही कथा मूळस्तंभ ग्रंथामध्ये आहे. 2 स्थानाच्या मधलं अंतर 900 योजन रुंद सांगितलंय. 1 योजन 4 कोसाचा असतो. 900 योजनचे 3,600 कोस झाले 2 स्थानाच्या मधलं अंतर. तो किती मोठा असन तारकासूर? 33 कोटी देव लपून बसले होते. पण सगळ्यांनी मीटिंग केली, ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणले ब्रह्मदेवा काही कर, त्या तारकासुराचं बंधन कर. ते लय उतून मातून गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं, भगवान शंकराच्या पोटी कार्तिक स्वामी नावाचा मुलगा जन्माला येईन. कार्तिक स्वामीच्या हातातून त्याचं मरण आहे. आता लग्नच नाही महादेवा तर कार्तिक स्वामी कधी झाला माहिती? 33 कोटी देव भगवान शंकराकडे गेले, विनंती केली.
चिल्लर चिल्लर खूप सांगण्यासारखे, पण वेळ संपत आली, थोडी क्षमा मागतो. भगवान शंकर म्हणले लग्न करायला मी तयार होतो, पण मुलगी कुठे? नारद महर्षीने सांगितलं आहे म्हणले हिमालयात मुलगी. भगवान शंकर म्हणले तुम्ही मुलगी पाहिली, पण मुलीने मला कुठं पाहिले? नवरदेव तिला पसंत पडला पाहिजे. सप्तर्षी नावाचे ऋषी पाठवले आणि पार्वतीला जाऊन विचारलं नवरदेव कसा पाहिजे. मुलीला जाऊन त्या काळात सुद्धा विचारित होते तुला नवरदेव कसला पाहिजे. पण त्याची परीक्षा घेण्यासाठी सप्तर्षीने उलटी परीक्षा घेतली. कशी घेतली उलटी? बाई इकडं बघ, इकडं बघ. उलटी परीक्षा घेतली. सप्तर्षी माता पार्वतीला म्हणले आई साहेब आम्हाला असं वाटतंय की जगामध्ये नवरदेव तुम्हाला शोभतो फक्त भगवान विष्णू. उलटी परीक्षा. तळपायाची आग मस्तकाला गेली. पार्वतीने सांगितलं मैं मरूंगी जन्म लूंगी तो भी पति भगवान शंकर को करूंगी. परीक्षा उत्तीर्ण झाली. सप्तर्षी वापस आले आणि भोलेनाथाला बातमी सांगितली नवरदेव आम्हाला पसंद आहे. हिमालयामध्ये लग्न ठरलं. जगामध्ये अनेक नवरदेव झाले, पण भगवान शंकरासारखा नवरदेव नाही. लग्नामध्ये प्रत्येक नवरदेवानं अंगाला काय लावलं? तुमचे का लव्ह मॅरेज झालेत का बोला ना. लग्नात काय लावलं अंगाला? हळद. हळद अंगाला काय लावली? अंगाला कधी चौकशी केली? लाव गोळस म्हणला की गुळ शिली. लग्नामध्ये अंगाला हळद का लावतात त्याचं शास्त्र आहे. त्या माणसाचा पगडा काम वासनेवर राहावा, मर्यादित काम राहावा, म्हणून ती हळद अंगाला लावली जाते. पण भगवान शंकराने लग्नात सुद्धा मेलेल्या माणसाची राख अंगाला लावली का? जगाला संदेश दिला की प्रत्येक माणसाची एक चिमुटभर राख होणार आहे. आपण पाहुणे म्हणून आणू सगळे. काया नहीं तेरी नहीं तेरी 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 दो दिन की गळ्यामध्ये रुंड माळ आहे. रुंड माळा, रुंड माळा म्हणजे मेलेल्या माणसाच्या मुंडक्याची माळ आहे. महादेवाच्या गळ्यामध्ये मुंडक्याची माळ कशाबद्दल आहे? लोभ नावाचा रोग माणसाच्या कवचीत आहे. किती देवानं दिलं तरी माणसाचं भरत नाही ना मन, हा लोभ. तो लोभ जगातला संपावा म्हणून त्या कवच्या गळ्यात अडकवल्या. तसं तुम्हाला पटायचं नाही, अर्धाच मिनिट घेतो. एक भिकारी गल्लीमध्ये भीक मागत होता. नारदांनी त्या भिकाऱ्याला सांगितलं हे भिकाऱ्या इथं तिथं भीक मागण्यापेक्षा श्रीमंताच्या दारात जाऊन भीक माग. आणि श्रीमंताच्या नावाची चिठ्ठी लिहून दिली नारदांनी. जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कुबेर. कुबेराच्या नावाची चिठ्ठी. सकाळी 8 वाजता भिकारी कुबेराच्या दारात जाऊन भीक मागतो. भिक्षां देई बाबा. सोन्याच्या मोहरा भरून आणल्या कुबेरानं आणि भिकाऱ्याच्या भिक्षापात्रामध्ये सोन्याच्या मोहराची धार लावली. सकाळी 8 वाजता, दुपारच्या 12 वाजल्या तरी भिक्षापात्र भरत नाही. घाम आला कुबेराला आणि कुबेरानं सांगितलं कशाचं आहे भिक्षापात्र? स्टीलचं, लोखंडाचं, प्लास्टिकचं, लाकडाचं, सोन्याचं, चांदीचं, कशाचं आहे?
बोलत नाही भिकारी कुबेरानं स्वतःच्या हाताने ते भिक्षापात्र उलट करून पाहिलं. कुठल्याच धातूचं भिक्षापात्र नव्हतं, मेलेल्या माणसाच्या डोक्याची कवची होती ती. दृष्टांत संपला रामेश्वर भाऊ. मेलेल्या माणसाच्या कवचीमध्ये जगातला धनवान कुबेर चार तास सोन्याच्या मोहरात धनवती, तो मेलेल्या माणसाच्या कवचीमध्ये मेलेल्याची कवची भरत नाही. जिवंत माणसाची कवची कधी भरत? काला झाल्यावर मीटिंग घेऊ. म्हणून त्या कवचेची माळ महादेवाच्या गळ्यात, ते रुंड माळा लोभ संपवण्यासाठी. अनेक प्रकारचं भगवान शंकराचं चरित्र सांगता येतं, पण वेळ संपली. प्रत्येक नवरदेव वेगळ्या वेगळ्या वाहनावर बसले, पण जगामध्ये एक नवरदेव असा होऊन गेला की तो नंदी बैलावरच बसला. त्याचं कारण आहे, नंदी बैल हे धर्माचं प्रतीक आहे. भगवान शंकराला हे सांगायचं तुम्हा आम्हाला की माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. जसे बैलाला चार पाय आहेत तसे धर्माला चार पाय आहेत, इकडे लक्ष द्या. धर्म म्हणजे काय, धर्माचे चार पाय म्हणजे काय? सत्य, तप, दया आणि दान, हे धर्माचे चार पाय आहेत. सत्य म्हणजे ज्याला घर जिवंत ठेवायचं त्या माणसानं खरं बोललं पाहिजे. सत्य, ज्या माणसाला घर जिवंत ठेवायचं त्याच्या घरात तपश्चर्या पाहिजे. ज्या माणसाला घर जिवंत ठेवायचे त्याच्या अंतकरणात दया पाहिजे. ज्या माणसाला घर जिवंत ठेवायचे त्याला दान, घासातला घास दुसऱ्याच्या मुखात घालावा ही त्याच्या अंतकरणात इच्छा पाहिजे, याला धर्म म्हणतात. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे जसे चार पाय, तसे बैलाचे चार पाय. धर्मावर स्वारी आहे भगवान शंकराची. 33 कोटी देव आणि सर्वजण मिळून हिमालयामध्ये जातात. अक्षिदा वाटायचा होता थोडा, अक्षिदा तांदूळ आहेत का इथं? महिला मंडळी तिकडून तिकडे असतात माझ्यापाशी तांदूळ गड्याला वाटा तुम्ही. हा, शुभमंगल सावधान. तदेव लग्नम सुदनम तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं चंद्र बलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामी सुर्या सुदा मनम सा पार्वती पते शिव हर 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 शंकराच्या सोबत माता पार्वतीचं पाणी ग्रहण नाम शुभ विवाह पार पडला, इकडे लक्ष द्या. आणि 3 महिने लग्नाचा सोहळा चालला, आता 3 तास सुद्धा चालत नाही. 3 महिने शेवटी हिमालय पर्वत भगवान शंकराला वाट लावताना ठेवा जावायाला छातीला लावलं आणि हिमालय पर्वत ढसा ढसा रडू लागला. महादेवा, माझी ही उमा प्राणापेक्षा मी जास्त सांभाळली, पण माझी लाडकी लेक आज तुमच्या पदरामध्ये घालतो. जर माझ्या मुलीकडून काही गलती झाली तर ती गलती माझ्या लेकराची न समजता तिच्या बापाची समजा, तो अन्याय पोटात घाला. कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला माता सीतासाठी, आणि आज हिमालयासारखा पहाड रडतो माता पार्वतीसाठी. जगामध्ये निस्वार्थ प्रेमाचं नातं मुलगी आणि बाप असतो. त्याच्यावर आता सीतामाईच्या लग्नामध्ये सांगू आपण,
या ठिकाणी वेळ संपली, वाटं लावला जातं, महादेव पार्वती एपुरी ओढाव जाते, धान्य धान्य एकच दिवशी आणायचं सांगेन तुम्हाला मी, हे भागवत आता असते असं। सातव्या दिवशी रामराज्याभिषेकाच्या दिवशी घडेल ती धान्य आणा तुम्ही। महादेव पार्वतीला वाटं लावलं जातं, कैलासावर महादेव पार्वतीचा संसार सुरू होतो आणि त्यांच्या संसारामधून गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामीचा जन्म होतो। कार्तिक स्वामीच्या हस्ते तारकासुराचा वध होतो आणि 33 कोटी देव सुखी होतात। आजच्या रामायणाला पूर्णविराम। उद्याच्या रामायणामध्ये महिला मंडळी इकडे लक्ष द्या, येताना फुलं घेऊन या, सुंटवडा घेऊन या। सुंटवडा उद्या किती आणायचा? हलकटवणी एक कुचकी खारीकन कुचकी वाटी घेऊन यायचं नाही। इमानदारीनं ज्या बाईनं बाळातपणा जेवढा खाल्ला तेवढा सुंटवडा उद्या आणायचा। किती खाल्ला मंडप मध्ये तर सुंटवडा सरला नाही पाहिजे। सुंदर रामाचा फपाळ भाऊ, सुंदर इथं रामाचा पाळणा इथं साजवा, फुलं घेऊन या। 100% कोह्याळमध्ये राम जन्माला येणार माझ्यावर विश्वास ठेवा। भगवान बाबा सुद्धा उद्या इथं जन्माला येणार। हा महिना भगवान बाबाच्या जयंतीचा आहे। भगवान बाबाचा आणि रामाचा सुंदर पाळणा म्हणायचा। प्रत्येक बाईनं ठेवणीची साडी घेऊन यायचे उद्या अंगावर। हलकटवणी कोण्या बाईने यायचं नाही। ठेवणीच्या साड्या, ठेवणीचे कपडे। देव जन्माला येणार आहे साधी गोष्ट आहे का? आणि वेळ सांगतो तुम्हाला, वेळेत गडबड झाली थोडी। 2 ते 5 असं रामायण लिहिलं माझ्याकडं आणि दुपारी 2 कीर्तनं घेण्यात आली माझ्याकडून। त्यामुळं आता तुम्ही 1 ते 4 ठेवू, 1 ते 4 बरं का? हो, 1 ते 4 आणि 2 दिवस 2 ते 5 रामायण करावं लागेल। माझ्याच गावामध्ये आम्ही 20 लाख रुपयाची वेस बांधली, त्याचं 26 तारखेला गाव जेवण आणि उद्घाटन आहे। तिथं कीर्तन माझंच आहे 10 ते 12, कारभार माझाच आहे। आणि एक असाच कार्यक्रम काल्याचा दिलेला आहे 10 ते 12। ॲडजस्ट करतो मी सर, ते चिंता नका करू। पण ज्यांना रामकथेला यायचं आहे ना, त्यांनी 1:15 मंडपमध्ये यायचं। माझ्या माय मावळ्यो, घरातलं काम आणि घरातली घाण माणूस मरून 3 दिवस आला ना। ओ, कोरोनाच्या काळात वाचलोत जगलोत। सरकारी दवाखान्यामधून माणसं 25-25 एका सरणात जळीत होते। वाचलोत जगलोत। 1:15 सर्वांनी या मंडपमध्ये हजर राहावं। बरं, महाराज आधी स्टेजवर असावा का माणसं असावात? माणसं असावात। म्हणून सर्वांना विनंती आहे आणि खूप हा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये गाजणार आहे, एवढा मोठा कार्यक्रम आहे तुमचा। सर्वांनी एक जीवाने हा कार्यक्रम पार पाडावा अशी सर्वांना विनंती करतो। रामायण सगळं विसरलं तर चालेल गडे, पण रामायणाचा संदेश कुणी विसरू नका। ते राहू द्या कालवा, असा कालवा नाही करायचा कधी तुम्ही। सोडा सोडा, जमतच नाही ते बाबानं। लोकांचं लक्ष जातं तिकडं। ए, ठेव तिथं, ते ठेव तिथं। ए, तिकडं बसा, बसा तिकडं। हे लिकरू कोणच, ह्याला माया आहे का आबाळातून पडलंय? ठेव इथं, त्याला माय आहे का रे? हाय हाय, आज दिसतोय आजाला थोडकीत होत ते। या सरपंच, या राजेभाऊ, या माझ्याकडे लक्ष द्या। तुम्हाला माझी विनंती, इकडे लक्ष द्या। पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? दोनच व्याख्या आहेत महाराज। एक म्हणता 2 माळी घातल्या आणि 2 तास देव धुतले म्हणजे पुण्य होतं, हे डोक्यातून गाडा। याचा अर्थ हे करू नका असं नाही, पण पुण्याची व्याख्या म्हणजे फक्त परोपकार आहे आणि पापाची व्याख्या म्हणजे परपीडा। दोनच महत्वाचे मुद्दे आहेत।
आपल्याकडून दुसऱ्याचं अंतकरण दुखवत असेल तर हे पाप आहे, हे फेडावाच लागेल. आणि आपल्याकडून एखाद्याचं अंतकरण प्रसन्न होत असेल तर हे पुण्य, त्याचं तुमच्या लेकरावाळाला फळच मिळणार, फळच मिळणार. म्हणून आमच्या रामकथेचा संदेश असतो, नाही एखाद्या गरीबाच्या चरणावर तुम्हाला फूल वाहता आलं तर वाहू नका, पण स्वतःचं भलं होण्यासाठी एखाद्या गरीबाच्या रस्त्यात काटे कधी टाकू नका. तो काटा आपल्याच पायात मोडत असतो याचं भान ठेवा. सज्जनानो, माणूस देव होऊ शकतो ही ताकद आहे माणसाकडं, पण एखाद्या वेळेस देव नाही होता आलं तर चालेल, संत कधी होऊ शकत नाही आपण. पण माणूस म्हणून जगायला काय हरकत आहे, खायचं ते खा, प्यायचं तेच प्या, भलत सलतं वागू नका, भलत सलतं बोलू नका. सदाचारानं वागता येत नसेल तर वागू नका, पण पाप करणाऱ्या गुंड माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका. एखाद्या गरीबाच्या घरामध्ये दिवा लावून प्रकाश करता येत नसेल करू नका, पण लागलेला दिवा एखाद्या गरीबाच्या घरातला मालवू नका, अंधार कधी करू नका. म्हणून वाजवा मनातून दोन हाताने टाळी, आणि मुखाने संदेश म्हणा तशी टाळी नाही अशी अशी वारे वाकवाया. आवाज द्या आपल्याला, आवाज द्या त्याला. आवाज बदल दादा तो भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. Hey, hey, hey.